अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री संत गजानन महाराज यांचे वास्तव्य राहिलेली शेगावातील काही स्थळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मंदिराच्या मागील बाजूस ही स्थळे अगदी 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर आहेत। आपण आलेलो आहोत महाराजांच्या प्रगट स्थळी। श्रींचे प्रथम दर्शन झाले ती हीच जागा, ज्या वटवृक्षाखाली महाराज प्रथम उष्ट्यापात्राळीवर अन्नसेवन करताना दिसले तो हाच वटवृक्ष। देवीदास पातुरकरांच्या घरी त्यांच्या मुलाची ऋतुशांत होती, जेवणाच्या उष्ट्यापात्रावर येथे टाकलेल्या होत्या। अन्न हे परब्रह्म हेच सांगण्यासाठी महाराजांनी येथे उष्टे अन्न सेवन केले होते व तेव्हाच बंकटलाल व त्यांचे मित्र दामोदर यांच्या दृष्टीस महाराज दिसले। दिव्य तेज असलेली ही व्यक्ती साधारण नाही हे त्यांच्या लक्षात आले। येथे उभारलेली ही वास्तू प्रगट स्थळ म्हणून ओळखली जाते। श्रीच्या पादुका येथे स्थापित आहे, तसे श्रीच्या प्रगट होण्याचे शिल्प सुद्धा साकारण्यात आलेले आहेत। बाजूलाच संस्थानद्वारा उभारण्यात आलेले हे सभागृह लोकोपयोगी तसेच मंगल कार्यासाठी वापरण्यात येते। आता आपण आलेलो आहोत बंकट सदन येथे। श्रीच्या वास्तव्याचा हा पुनर्ठेवा संस्थानद्वारा नूतनीकरण करून जतन करण्यात आला। येथे श्रीची गादी पादुका तसेच बंकटलाल यांचा आसनस्थ पुतळा व त्यांचे व्यवसायातील वस्तूंचीही प्रतिकृती पाहावयास मिळते। संत श्री गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल यांना प्रथम दर्शन देऊन त्यांच्यावर महाराजांनी कृपा केली। महाराजांचे वास्तव्य इथे असताना असंख्य अवतार लीला केल्यात। महाराजांनी इथे विस्तवाशिवाय चिलीम प्रज्वलित केली। मरणोन्मुख जानराव देशमुखांना श्रीचे चरणतीर्थ पाजून आजारांपासून बरे केले। आणखीही बऱ्याच लीला इथे महाराजांनी केल्या। मारुती मंदिर याच मंदिरात पाटील बंधूंनी उसाने महाराजांना मारले, परंतु महाराजांच्या पाठीवर साधा वळही उमटला नाही। उलट पाटील थकल्यानंतर महाराजांनी आपल्या हाताने उसाचा रस काढून त्यांना दिला। हा प्रसंग याच मंदिरात घडला। असेच अनेक प्रसंग या मंदिरात घडले। अतिशय सुंदर असे हे मंदिर संस्थानद्वारा जतन करण्यात आले आहे। आता आपण चाललेलो आहोत मोट्यांचे शिव मंदिर किंवा महादेव मंदिर। हे पुरातन शिव मंदिर आहे। या मंदिराचा मोट्यांनी जीर्णोद्धार केला होता। आता ही वास्तू मंदिर संस्थानकडे आहे। आतापर्यंत या मंदिराचा 3 वेळा जीर्णोद्धार झालेला आहे। अतिशय सुंदर असे संगमरवरी बांधकाम येथे पाहावयास मिळते। या मंदिरात सुद्धा महाराजांनी लीला केलेल्या आहेत। महाराजांनी गोविंदबुवा टाकळीकरांचा द्वाडघोडा याच मंदिरात शांत केला होता। तसेच गोविंदबुवा टाकळीकर कीर्तन करीत असताना याच मंदिरात महाराजांनी कीर्तनाचा उत्तरार्ध सांगितला। त्यावेळी टाकळीकर बुवा महाराजांना अनन्य भावे शरण आले। ही चारळी स्थळे मंदिरापासून अगदी जवळ आहेत, याला चारधाम सुद्धा म्हणतात। आता आपण आलेलो आहोत कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यामध्ये। हा मळ्याचा बाहेरील परिसर, आता आपण आतमध्ये जाऊया। येथे आपल्याला ऊसाचा मळा दिसत आहे। परिसर अतिशय रम्य असा वाटत आहे। बंकटलालाचा वाडा सोडून महाराज कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात राहायला गेले। महाराज सतत भ्रमण करत राहायचे। मळ्यात सुद्धा महाराजांनी अनेक चमत्कार केले आहेत।
त्यामध्ये ब्रह्मगिरी गोसाव्याचे गर्भहरण केले. जळत्या पलंगावर बसून त्यांनी लीला केली. अलीकडेच ही नवीन वास्तू भक्तांसाठी खुली करण्यात आली आहे. अतिशय सुंदर असा हा मळा आहे. येथे केलेल्या अवतार लीला येथे दाखवण्यात आल्या आहेत. हा परिसर अतिशय रम्य आहे. तर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली ही सर्व स्थळे, शेगावला गेल्यानंतर ही स्थळे बघितली नसेल तर नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.